हॅलो स्टुडंट या व्हिडिओमध्ये आपण सेकंड स्टँडर्डचा नंबर गिवन इन अ पिक्चर तुमचा पेज नंबर थर्टीन स्टार्ट करणार आहोत पहा याच्या आधी झालेले सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये जा जिथे आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट करतो बघा तिथे कमेंटमध्ये जा तिथे एक तुम्हाला लिंक दिलेली आहे ती लिंक ओपन केली की आत्तापर्यंत झालेले सेकंड स्टँडर्ड मॅथ्सचे सगळे व्हिडिओ पाहता येतील नक्की पहा कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक देणार आहे जर दे डिस्क्रिप्शन बॉक्समधली लिंक तुम्हाला सापडली नाही तर कमेंट जिथे आपण करतो कमेंट तिथे या त्या कमेंटमध्ये मी एक कमेंट केलेली आहे लिंक जिथे लिंकवरती क्लिक केलं की तुम्हाला आत्तापर्यंत झालेले सेकंड स्टँडर्ड मॅथचे सगळे व्हिडिओ पाहता येतील तसंच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा बेलायकॉन दाबा तसेच व्हिडिओ लाईकसुद्धा करा चला तर मग स्टार्ट करूया नंबर गिवन इन अ पिक्चर बघा इथे काय केलेलं आहे लेट शो द नंबर गिवन इन द पिक्चर हॅव बीन रिटर्न म्हणजे आपल्याला इथे पिक्चर दिलेले आहेत आणि तुम्हाला तो नंबर लिहायचा आहे सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत नंबर हा बघा हे पिक्चर काय सांगितलंय तुम्हाला या पिक्चरमध्ये पहा टेन किती आहे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं काउंटिंग इन अ ग्रुप टेन टेनचे ग्रुप केलेले आहेत इथे टेन किती आहेत वन टेन आणि युनिट किती आहेत टू आता इथे बघा इथे वरती आपण लिहिलं आहे टेन्स आणि युनिट्स युनिट्सच्या खाली टू युनिट्स आहेत टेनच्या खाली आपण इथे वन म्हणजे किती टेन आहेत ते टेनचा ग्रुप किती आहे वन म्हणून वन लिहिलं युनिटच्या इथे टू म्हणून आपला नंबर किती आला हा ट्वेल्व कळतंय का वन टेन प्लस टू युनिट इज इक्वल टू ट्वेल पुढे बघूया आपण बघा नेक्स्ट आहे तुमचं हे बघा इथे किती आहेत टू टेन्स आहेत पहा टू टेन्स आहेत आणि युनिट्स किती आहेत आपल्याला एट युनिट्स दिलेले आहेत टू टेन्स आणि एट युनिट्स टू टेन्स आपण इथे टेन्सच्या खाली टे टू लिहिले युनिटच्या खाली एट लिहिले टू टेन्स प्लस एट युनिट इज इक्वल टू ट्वेंटी एट एकदम इझी आहे काहीही अवघड नाही आहे तुम्हाला एकदम हुशार आहात तुम्ही सगळी मुलं पुढे बघूया आपण पुढे काय दिलेलं आहे टेन्स आणि युनिट इथे आपल्याला फोर टेन्स दिलेले आहेत पहा हे एकूण फोर टेन्स आहेत टेन्स किती आहेत फोर युनिट्स किती आहेत सेव्हन टेन्सच्या खाली सेव्हन लिहले फोर, फोर टेन्स प्लस सेव्हन युनिट इज इक्वल टू फॉर्टी सेव्हन किती नंबर आला आपला फोर्टी सेव्हन आता हे तुम्हाला बुकमध्ये सॉल्व करून दिलेले आहे पुढे आता काही एक्झाम्पल अशी आहेत की जी आपण सॉल्व करायची आहेत चला तर मग आपण सॉल्व करूया पहा तुम्हाला काही सॉल्व्ह करायला दिलेले आहेत इथे बघा वन टेन आहे बरोबर आपण टेनच्या खाली वन आहे फक्त म्हणून इथे वन, वन लिहिणार आपण आणि युनिट किती आहेत हे युनिटच्या खाली किती नंबर आहेत फोर मग आपला नंबर किती झाला हा कोणता नंबर झाला हा आपला फोटीन फॉर्टीन मग आपण इथे लिहायचं आहे पहा इथे आपण लिहिलेलं आहे फॉर्टीन बरोबर फोर वन युनिट प्लस वन टेन्स प्लस फोर युनिट इज इक्वल टू फॉर्टीन नेक्स्ट बघूया आपण आता पहा नेक्स्ट तुमचं आहे काय एक्झाम्पल इथे टू टेन्स आहेत दिसतंय का आहे? तुम्हाला इथे टू टेन्स आहेत किती आहेत टेन्स तुमचे इथे टू टेन्स आहेत आणि युनिट किती आहेत बघा युनिट तुम्हाला सिक्स युनिट दिलेले आहेत म्हणजे इथे दो टेनचे दोन नोट्स आहेत आणि वनचे सिक्स कॉईन आहेत किती होतील बघा टेन्स किती आहेत हे टू टेन्स प्लस सिक्स कॉईन किती झाले हे ट्वेंटी सिक्स पहा इथे आपण लिहून घेतलेलं आहे ट्वेंटी सिक्स टू टेन प्लस सिक्स युनिट इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स आता आपण नेक्स्ट बघणार आहोत पहा थर्ड आहे तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेलं एक एक्झाम्पल आहे काय आहे इथे फोर टेन्स दिलेले आहेत पहा हां आपण इथे बघूया काय दिलेलं आहे इथे फोर टेन्स बघा टेन्स किती आहेत फोर आणि युनिट्स किती आहेत इथे काउंट करा तुम्ही वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन युनिट्स आहेत बरोबर टेन्सच्या खाली आपण फोर लिहिणार युनिट्सच्या खाली आपण किती लिहिणार सेवेन लिहिणार किती नंबर झाला हा कोणता फॉर्टी सेवन आपण इथे लिहून घ्यायचं आहे फॉर्टी सेवन समजतं एकदम सोपं आहे आपल्याला काहीही अवघड नाही आहे का खाली पण एक तुम्हाला दोन तीन एक्झाम्पल आहेत ते बघूया आता आपण पहा इथे तुम्हाला खाली राईट द प्रॉपर नंबर इन द इन द ब्लँक स्पेस ब्लँक स्पेस आहे तिथे तुम्हाला नंबर लिहायचे आहेत पहिला बघा इथे तुम्हाला एक लिहून दिलेलं आहे पहा टेन टू टेन्स आहेत आणि सिक्स युनिट्स आहेत कोणता नंबर झाला ट्वेंटी सिक्स बरोबर अशाच पद्धतीने आपण पुढचं सोडवणार आहोत बघा इथे किती टेन्स आहेत वन टेन टेन्स किती आहेत वन युनिट्स किती आहेत थ्री म्हणून किती झाला थर्टीन इथे नंबर आपला कोणता झाला थर् नंबर कोणता लिहिला आपण इथे पहा थर्टीन आता नेक्स्ट एक एक्झाम्पल आपलं अजून आहे ते बघूया आपण पहा इथे काय दिलं आहे टेंस फोर टेन्स आहेत इथे किती आहेत टेन्स फोर आणि युनिट्स किती आहेत फायू म्हणजे हा नंबर किती झाला फॉर्टी फायू बरोबर आपण इथे लिहायचं आहे फॉर्टी फाईव्ह पहा अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करून घेतलेलं आहे तर तुमचं आता ह्या लेसनमध्ये इथे तुम्हाला नंबर गिवन इन अ पिक्चर या लेसनमध्ये पुढे पण काही आहेत बघा आपण बघणार आहोत तुम्हाला एक्झरसाईजसुद्धा दिलेलं आहे थिंक लुक ॲट द ऑब्जेक्ट काउंट देम अँड राईट डेअर नंबर इन सर्कल बिलो म्हणजे काही ऑब्जेक्ट दिलेले आहेत त्यांचे नंबर सर्कलमध्ये आपल्याला लिहायचे आहेत बघा आता इथे फर्स्ट तुम्हाला सोडवून दिलेलं आहे की टेन थ्री टेन्स आणि फोर युनिट थर्टी फोर मग त्याचा नंबर आपल्याला इथे लिहायचा आहे पहा याचा नंबर आपण ह्या गोलामध्ये ह्या नंबर लिहायचा आहे इथे आपण लिहिणार थर्टी फोर तसंच आता पुढचं बघूया आपण पहा पहा इथे किती आहेत टेन्स किती आहेत तुम्हाला दिलेले इथे वन टू थ्री फोर फाईव्ह फायू टेन्स आणि युनिट थ्री नंबर काय होणार आपला फिफ्टी थ्री नंबर काय झाला फिफ्टी थ्री आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया पहा पहा इथे फोर टेन्स आहेत आणि फायू युनिट्स आहेत फोर टेन्स आणि फायू युनिट्स नंबर झाला आपला काय फोर्टी फायू तुम्ही सर्कलमध्ये फोर्टी फायू लिहायचे आहे पुढे अजून एक तुम्हाला एक्सरसाईज आहे बघूया आपण काय आहे तो एक्सरसाईज पहा रीड द नंबर अँड शो द सेम नंबर ऑफ द थिंग्स म्हणजे नंबर रीड करायचा आहे आणि त्या खालच्या ह्याच्यामध्ये तो नंबर शो करायचा आहे आधी आपण उलट केलेलं की नंबर दाखवलेला आपण नंबर लिहिला होता आता नंबरवरून आपण खाली काय करायचं आहे पहा हां तुम्ही आता पहा इथे थर्टी नाईन दिलेलं आहे मी काय आहे बघा टेन टेनचे चे थ्री युनिट्स काढून घेतलेले आहेत तिथे बघा टेन टेनचे थ्री युनिट्स घातलेले आहेत सॉरी टेन टेनचे थ्री बंडल्स केलेले आहेत टेनचे थ्री बंडल्स म्हणजे थर्टी आणि युनिट्स किती काढलेले आहेत बघा नाईन युनिट्स म्हणजे थर्टी नाईन हा नंबर आपला आलेला आहे थ्री टेन्स आणि नाईन युनिट्स तसंच आता आपण फॉर्टी वन करणार आहोत पहा इथे फॉर्टी वनचे सुद्धा आपल्याला टेन टेनचे फोर बंडल्स लिहायचे आहेत इथे काढून घ्यायचे पहा इथे टेन टेनचे मी फोर बंडल्स काढलेले आहेत आपल्याला तेच करायचं आहे की नाही टेन टेनचे फोर बंडल्स काढायचे आहेत आणि युनिट्समध्ये वन काढलेलं आहे कारण फॉर्टी वन आहे बरोबर त्याच्यामुळे टेन टेनचे फोर बंडल म्हणजे फोर टेन्स आणि वन युनिट्स फोर्टी वन आता ट्वेंटी टू बघा काय करणार आहोत आपण ट्वेंटी टू करताना काय करायचं पहा ट्वेंटी टूमध्ये इथे टेन टेन्सचे आपल्याला दोन येतील टू टेन्स प्लस टू युनिट्स आपण काढून घेऊया पहा टेन टू टेन्स प्लस टू युनिट इज इक्वल टू ट्वेंटी टू अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित पेनाच्या साह्याने हे काढायचं सा आहे हा तुमचा आजचा होमवर्क आहे की तुम्ही हे जे फिलिंग द ब्लँक्स आपण केलेले आहेत हे तुमच्या बुकमध्ये तुम्ही पेन्सिलच्या साहाय्याने सोडवायचे आहेत हा तुमचा होमवर्क्स आहे पुढे पुढे तुम्हाला प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट इन अ नंबर हा एक सांगितलेला आहे बघा प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट इन अ नंबर म्हणजे बघा प्लेस व्हॅल्यू आपल्याला इथे सांगितले टू अंडरस्टँड टू डिजिट नंबर वी लुक ॲट हाऊ मेनी बंडल्स ऑफ टेन देअर आर इन अ टेन्स प्लेस अँड हाऊ मेनी युनिट्स ऑफ सिंगल देअर आर किती युनिट्स आहेत बघा टेन्सच्या इथे युनिट्स किती आहेत थ्री आणि यु थे टेनच्या इथे थ्री आणि युनिट प्लेसवरती किती आहेत तर सेवन बरोबर फॉर एक्झाम्पल थर्टी सेवन देअर आर थ्री बंडल्स इन टेन्स प्लेस अँड सेवन सिंगल स्टिक इन युनिट प्लेस इथे टेन्स प्लेसवरती थ्री बंडल्स आहेत टेन्सचे आणि युनिट प्लेसवरती फक्त सेवन सिंगल स्टिक्स आहेत कळते हे आहे युनिट प्लेस आणि हे आहे टेन्स प्लेस परत एकदा बघा हे आहे युनिट प्लेस आत्ता मी टिक केलेलं हे युनिट प्लेस आणि हे आहे, आहे टेन्स प्लेस आणि हे युनिट प्लेस याच्याबद्दल आपल्याला प्लेस व्हॅल्यू नेक्स्ट प्लेसांमध्ये आपण पाहणारच आहोत तसंच आधीचे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे ती लिंक ओपन केलीत की आत्तापर्यंत झालेले सगळे मॅथ्सचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील नक्की पहा तसंच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेकंड स्टँडर्डच्या स्टुडंटसोबत जास्तीत जास्त शेअर करा